कमर्शियल सिनेमा आहे, खूप ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे आणि एक एक बेस एक कॉन्सेप्ट एक स्टोरी घेऊन आपण त्याला पुढे चालतो आहे. सिनेमामध्ये हेमंत बिर्जे सर माझ्याबरोबर विलन करतायत, अखिलेंद्र मिश्रा आहेत, त्यामुळे मला एक वेगळा एक्सपिरियन्स होता की एवढे सगळे सिनियर ॲक्टर माझ्यासमोर होते, त्यांच्याबरोबर काम करायला मला खूप बरं वाटलं. जसं तुम्ही आता बघताय की हेमंत सर माझ्यासमोर उभे आहेत आणि मी त्यांच्यासमोर उभा आहे, हा एवढा डिफरन्स आहेच चित्रपटामध्ये. पण जोपर्यंत विलन स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत हिरो हिरोची हिरोगिरी बाहेर येत नाही. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सूर्या या चित्रपटाचं निमित्त आहे आणि या चित्रपटाची जी टीम आहे ती आज आपल्या सोबत आहे. म्हणजे ॲक्शन, ड्रामा, रोमांस, एंटरटेनमेंट या सगळ्याचं परिपूर्ण पॅकेज असा हा सिनेमा म्हटला जातोय आणि चित्रपट प्रदर्शनानंतर आपण बघूच. पण याच्याकडनं जाणून घेऊया एकूणच चित्रपटाविषयी. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर तुम्हा सगळ्यांचं. रुचिता, तुझ्यापासून सुरू करते. कसा राहतोय हा प्रवास, कारण चित्रपट शूटिंग या सगळ्या गोष्टी झाल्या पण आता प्रमोशनचा प्रवास सुरू आहे, तुझ्यासाठी हे कसं आहे? प्रचंड हेक्टिक आहे आणि खूप धावपळ चालू आहे, पण त्याचबरोबर एक समाधान आहे की इतक्या वर्ष इतक्या कष्टांनी शूट केलेला चित्रपट 6 जानेवारीला रिलीज होतोय आणि एक धमाल मसाला भरून हा सिनेमा बनवलेला आहे, तर तो आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. तर जेवढी मजा आम्हाला आली तेवढीच मजा आय एम शुअर की ऑडियन्सेसला हा चित्रपट बघून येणार आहे. आणि ती तुमची केमिस्ट्री गाण्यांमध्ये असेल, टीझरमध्ये आम्ही बघितली, ती पसंत केली जाते. सो सोशल मीडियावर तू ॲक्टिव्ह असतेस खूप मोठ्या प्रमाणात, तुला काय पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळाल्यात आत्तापर्यंत? आमचं आताच ना होळीचं गाणं रिलीज झालं यूट्यूबवर, तर अर्थात मला मी अजिबात ट्रेन डान्सर नाही आहे. जे काय ते आपण कॉलेज गॅदरिंगमध्ये आणि स्कूल गॅदरिंगमध्ये जेवढंफार डान्स केलेला तेवढाच, आणि तिथे कमेंट्स मी वाचते की रुचिता आणि डान्स किंवा रुचिता आणि कोरिओग्राफी खूप चांगली झालेली आहे, तर असं वाटतं की आय शूड लिटरली आता मी सुरू करायला पाहिजे डान्स शिकणं आणि अजून करणं. लव टू सी मोर ऑफ यू डान्स. आणि पण प्रसाद, तुम्ही सांगा मला की कशा पद्धतीची राहिली ही जर्नी, कारण इतक्या वर्षांचा ही प्रवास असेल किंवा शूटिंग असेल, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी लॉन्चला देखील शेअर केलेल्या आहेत, पण त्यानंतर आता कुठेतरी काही दिवसात चित्रपट प्रदर्शित होते, काय भावना व्यक्त कराल त्यांना? ॲक्च्युली कसं की मी पहिल्यांदाच काम करतोय त्याच्यामुळे काय एवढं मला असं बोलता येत नाही आहे, पण सिनेमामध्ये मला काम करताना खूप बरं वाटलं. सिनेमातून बोलाल ना? येस येस येस, सिनेमात नक्कीच बोलेन, कारण की त्याच्यामध्ये मी एका चांगल्या भूमिकेमध्ये आहे. मी आर्मीची भूमिका करतोय आणि माझं थोडंसं हॉट ब्लडेड कॅरेक्टर दाखवलं आहे, कॅरेक्टरमध्ये ह्युमर आहे, त्याच्यामुळे तो सिनेमात पण तुम्हाला एवढासा बोलका नाही वाटणार, पण एक त्याचे एक वेगळा एक ॲटिट्यूड आहे तो तुम्हाला बघायला मिळेलच. कारण की आणि सिनेमाच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे की जसं रुचिताबरोबर मी ॲज अ माझी जी को स्टारबरोबर काम करतो किंवा मजा वाटली, कारण की या सिनेमामध्ये कमर्शियल सिनेमा आहे, खूप ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे आणि एक एक बेस एक कॉन्सेप्ट एक स्टोरी घेऊन आपण त्याला पुढे चालतो आहे. सिनेमामध्ये हेमंत बिर्जे सर माझ्याबरोबर विलन करतायत, अखिलेंद्र मिश्रा आहेत, त्यामुळे मला एक वेगळा एक्सपिरियन्स होता की एवढे सगळे सिनियर ॲक्टर माझ्यासमोर होते, त्यांच्याबरोबर काम करायला मला खूप बरं वाटलं. खूप चुका पण होत होत्या, पण त्यांनी सगळ्या सावरून घेतल्या आणि सिनेमात बघताना त्या मला असं खूप बरं वाटतंय. हेमंत सर, तुमचा प्रवास कसा राहिला, हा या चित्रपटाशी तुम्ही कसे जोडले गेलात? मला मराठीची ऑफर आली पहिले, पण रोल एवढे चांगले नव्हते, यु नो. तो ह्या पिक्चरमध्ये रोल चांगला होता आणि दिस इज ऑल लक, यु नो. ये पिक्चर मेरे को मिलनी थी, मैंने करना था इसलिए की, और पिक्चर बहुत अच्छी बन गई बाय द ग्रेस ऑफ गॉड. कोई चीज़ बन जाती बना नहीं सकते, वो बन गई इतनी अच्छी. और मतलब मराठी में इट्स लाइक अ तेलुगु हिंदी पिक्चर जैसी पिक्चर पहली बार मैं देख रहा हूँ. इट्स वेरी एक्सपेंसिव फिल्म एंड एक्शन इज टू गुड, एवरीथिंग इज गुड, सॉन्ग इज गुड, सॉन्ग्स आर गुड, इमोशन एवरीथिंग. मतलब पब्लिक जाएगी थिएटर में तो एक मिनट का बोरिंग नहीं होगा, यू नो. लेकिन तुम्ही बरेच वर्ष म्हणजे हिंदी असेल किंवा विविध भाषांचे चित्रपटामध्ये काम करत, पण मराठीत काम करण्यासाठी एवढा वेळ का लावला? कारण काय आहे, नशिबाची गोष्ट आहे. मला कधी आजपर्यंत असा रोल भेटला नाही. सचिन डायरेक्टर होते, त्यांनी सांगितलं होतं पण रोल ते झालं नाही आमचं, है ना. तो मग ही
ही आहे ना सूर्य आहे ना. सूर्यामध्ये तुम्ही विलन जो आहे तो कशा पद्धतीचा आहे? मेन डॉन आहे. वाव, पब्लिक लक्षात ठेवतील जिंदगीभर. कशा पद्धतीचा आहे डॉन मला सांगा ना तुम्ही. डॉन इंट्रोडक्शन फ्लाईट हेलिकॉप्टर मधून येतो पहिले आणि तो जमीन हडपण्याचं काम ते सगळं जे चालतं आजकाल मार्केटमध्ये तेच आहे. आणि आर्मी ऑफिसर असतो सूर्या, त्याच्या फॅमिली त्यांना खाली करायला लावतो, त्याच्या फॅमिलीला मारून टाकतो, हे सगळं आहे. गाणे खूप चांगला असं चांगला रोल भेटला. सूर्याला पण विचार म्हणजे हेमंत बेर्डे सरांसमोर उभं राहणं आणि ते स्क्रीन शेअर करणं असेल किंवा त्यांच्यासोबत अभिनय कशा पद्धतीचं राहिले तुझ्यासाठी? जसं तुम्ही आता बघताय की हेमंत सर माझ्यासमोर उभे आहेत आणि मी त्यांच्यासमोर उभा आहे, हा एवढा डिफरन्स आहेच चित्रपटामध्ये पण. जोपर्यंत विलन स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत हिरो हिरोची हिरोगिरी बाहेर येत नाही. हे सूर्या चित्रपटामध्ये सही बोलला. हा सही बरोबर बोलला. त्यामुळे हिरो चमकतो ना, हिरो हिरो हायलाइट होतो. पण या चित्रपटातली म्हणजे आम्ही टीजर मध्ये ज्या पद्धतीने बघतोय की ऍक्शन जी आहे ती खटके पद्धतीने आहे. म्हणजे मोस्टली आपण बहुधा साऊथ चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीची ऍक्शन बघतो तशी याच्यात बघायला मिळते, तर ती कशा पद्धतीने केली आहे? तू यासाठी काही ट्रेनिंग घेतलंयस का, फिटनेसचं असेल त्या सगळ्या गोष्टी? मी ऍक्शनची ट्रेनिंग घेतली होती आणि त्याच्यामुळे मला ते करताना फार सेटवरती इझी झालं. आणि ते पहिली गोष्ट, ती गोष्ट आपल्याला आवडते आहे ना, म्हणजे की समजा आता मला ॲक्शन चित्रपट करायचा होता, त्याच्यामुळे त्या गोष्टी मी म्हणजे मला असं करताना असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा, म्हणजे तो एक एक्सपिरियन्स मला आला होता. आणि मी कौशल मास्टर जे म्हणून जे आहेत माझे कौशल मोजेस ॲक्शन डिरेक्टर, त्यांनी मला जवळजवळ चित्रपटाच्या जी आमची ॲक्शन कोरिओग्राफ झाली होती, डिझाईन झाली होती, त्याच्यावरती आम्ही ट्रेनिंग करायचो, त्यामुळे मला तो एक अनुभव होताच. पण म्हणजे पदार्पण आहे तुझं, पण याआधी तुझे रोल मॉडेल कोण राहिलेले आहेत म्हणजे चित्रपटांमध्ये असतील किंवा कोणी हिंदी असेल मराठी असेल ज्यांना बघून? हेमंत बिर्जे. ठीक आहे. तर ॲक्शन इज नॉट अ इझी थिंग. प्रसादनी खूप मेहनत केली आणि जबरदस्त ॲक्शन केली. आमचे फाईट मास्टर आहेत अब्बास मुघल, वेलकम वेलकम बॅक सगळे, आणि कौशल मोजेस सगळे टॉप ॲक्शन केली पिक्चरमध्ये. प्रसादनी खूप हार्ड वर्क केला आणि इट्स केम आउट व्हेरी वेल. तुला काही रिॲक्शन्स मिळाले आहेत म्हणजे तुझ्या अहोंकडनं काही, ते त्यांनी काही रिॲक्ट केलं ते पण सांग. मला असं वाटतं की माझ्याहून जास्त अहो माझे ट्रेंड होत आहेत सगळीकडे. त्यांनी आय थिंक लग्नानंतर हा माझा पहिला चित्रपट रिलीज होतो आहे आणि म्हणजे त्यांना अजिबात या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे. आणि मी जे पण काय काम पण करते तर ते मला दरवेळेला म्हणतात की तू मला जरा लांबच ठेव, मी माझ्या बिझनेसमध्येच मी रमलो आहे खूप चांगल्या प्रमाणे. तर मी खूप आग्रहाने त्यांना माझ्या पहिल्यांदा म्युझिक लॉन्चला घेऊन गेले आणि म्हणजे त्यांचं रिॲक्शन असं होतं की यु नो असं खूप वेळेला होतं प्रेरणा की पॅशन हे माझं आहे आणि तुमच्या पार्टनरला ते कळावंच असा भाग नाही आहे. पण आफ्टर वॉचिंग द एन्टायर ट्रेलर आणि गाणी आणि सॉरी टीझर आपण रिलीज केलेला टीझर आणि गाणी, तर कुठंतरी त्यांनाही असं एक फिलिंग ऑफ प्राईड जे म्हणतो आपण. आणि आय स्टिल रिमेंबर मला आनंद म्हणाले की तू खरंच सुंदर दिसतेस ग. मी म्हणाले हो दीड वर्ष आपण काय करत होतं मग. थँक्स टू सूर्या फिल्म. थँक्स टू सूर्या फिल्म. आणि यु नो जेव्हा सगळेजण व्यक्त झाले त्यांचे एक्सपिरियन्सेस जेव्हा ते म्युझिक लॉन्चच्या वेळेला सांगत होते तेव्हा इट इज नॉट अ इझी जॉब आणि खूप जास्त त्यात कष्ट टाकलेले जातात. अर्थात की माझे मिस्टर याआधी इन्व्हेस्टर होते, कधी प्रोड्युसर असे नव्हते, त्याच्यामुळे त्यांना ते इन्व्हेस्ट करा आणि वेट ॲट द म्हणजे सेटवरी कधी आले नव्हते ते. पण या अनुभवानंतर त्यांचं असं होतं की मला खरंच अभिमान आहे की तू इतक्या मोठ्या प्रमाणावर तू काम करतेस आणि इतके कष्ट घेऊन तू काम करतेस. हे तुझ्यासाठी खूप कौतुकाची थाप आहे त्यांच्या. बिकॉज प्रेरणा कसं असतं ना, बाहेरची जे आपली जी जनता आहे त्याचूड अर्थात ते आपलं कौतुक करतातच, पण जेव्हा घरचे कौतुक करतात ना तेव्हा जो तो आनंद आपल्याला मिळतो तो मला शब्दात मी सांगू शकत नाही. तू तू प्रसाद तू सांग, तुला सूर्या बनून कसं वाटलं आणि सूर्या आणि तुझ्यामध्ये कोणत्या गोष्टीचं साम्य तुला जाणवतं? मी रिअल लाईफमध्ये म्हणजे खूप असा बोलका आहे
चित्रपटामध्ये तुम्हाला ते कॅरेक्टर जसं वाटणार नाही, कारण की चित्रपटामध्ये एकदम सिरियस कॅरेक्टर आहे ते, आणि म्हणजे असं खूप म्हणजे मी बडबड वगैरे करतो, पण ते चित्रपटात तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा फरक आहे सूर्य आणि रिअल सूर्य आणि रिअल सूर्य. मी सगळ्यात मोठा फरक सांगते, प्रसाद हा अत्यंत लाजरा मुलगा आहे, अत्यंत म्हणजे अत्यंत, तो मुलींशी बोलत नाही. आणि तो रोमांस वगैरे ते सीन कसं केलं, त्याला घाम फुटलेला लिटरली, त्याचं ततपप झालेलं हे सगळे सीन शूट करताना. आणि पण आय थिंक ना इव्हेंच्युअली आमची एक मैत्री डेव्हलप झाली तिकडे, आम्ही एकमेकांशी खूप बोलायला लागलो. आणि कसं असतं की कुठलाही सीन आपण जेव्हा करतो ना, तो एकच व्यक्ती चांगला अभिनय करून किंवा एकच व्यक्ती 100% आम्ही देतोय सीनमध्ये आणि वा वा सीन चालला असं नसतं. लिटरली इट्स अ टीम वर्क. लिटरली झाडाचाही बॅकग्राऊंडमध्ये जे झाड आहे त्याचाही तेवढाच इम्पॉर्टंट रोल आहे जेवढा त्या अभिनेत्याचा रोल आहे. तर आय थिंक त्याच्यामुळे त्या अख्ख्या आमच्या कॉर्डिनेशनमुळे आमच्या त्या मैत्रीमुळे मला असं वाटतं हा अतिशय एक उत्तम फ्री झाला आणि उत्तम आमचे रोमॅन्टिक सीन्स, म्हणजे त्याला घाम फुटायचं बंद झालं. आणि प्लस आमचे जे डिरेक्टर आहेत हासनैन हैदराबादवाला, एक खूप मोठे बॉलिवूडचे डिरेक्टर आहेत, त्यांनी खूप हिंदी सिनेमा डिरेक्ट केलेले आहेत. महेश भट्टचे असिस्टंट आहे ते आणि ही इज टू गुड, चांगलं काम केलं त्यांनी. आप पिक्चर देखो आपको पता चल जाएगा. तर त्यांचंही तेवढंच आमच्या केमिस्ट्रीमध्ये आय थिंक त्यांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन होतं. आमचे जे प्रोड्युसर मंगेश दादा, स्वर्गीय मंगेश दादा जे होते, त्यांचंही तेवढंच इक्वल कॉन्ट्रीब्युशन होतं आम्हाला रिलॅक्स कम्फर्टेबल करण्यामध्ये. पण मी जर सूर्या या चित्रपटाची तुमची वन ऑफ द बेस्ट मुमेंट विचारली, तुझ्यापासून सुरू करते, तर ती कोणती असेल जी मुमेंट तुला कायम लक्षात राहील आणि तुझ्या फार हृदयाच्या जवळची असेल? सिनेमात काम करणं हेच एक माझ्यासाठी एक म्हणजे कधी विसरणार नाही, कारण की एक मी सिनेमामध्ये सूर्याची भूमिका करतोय आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत मला सांगता येत नाही. म्हणजे यु नो सरांना विचारा आपका बेस्ट मुमेंट, तुमची बेस्ट मुमेंट या फिल्म मधली तुम्हाला कोणती वाटते? बेस्ट मुमेंट पिक्चरमध्ये, पिक्चर सुरू होती माझ्या बरोबर, इंट्रोडक्शन इज गेटिंग डाऊन फ्रॉम हेलिकॉप्टर, उधर रिपब्लिक सिटी मारी. और फिर सूर्या की भी इंट्रोडक्शन अच्छा है, इनके सॉन्ग भी बड़े अच्छे हैं और टोटल फिल्म अच्छी है. और जो पब्लिक देखने जाएगी वो एक मिनट बोर नहीं होगी, इतना ही कहूंगा मैं. सुरुवातीला तेच म्हटलं की ऍक्शन आहे, ड्रामा आहे, रोमांस आहे, एंटरटेनमेंट आहे, सो एक मसालापट म्हणूयात आपण याला. रुचिता, तुझा एक बेस्ट मुमेंट फिल्म मधला? हे बघ, 3 वर्ष आम्ही हा चित्रपट शूट करत होतो, कारण प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्सला प्रसादच्या त्याची ट्रेनिंग सुरू होती. म्हणजे इट इज म्हणून तर इट्स नॉट अ नॉर्मल ॲक्शन सिक्वेन्स. जर तू प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्स बघशील तेव्हा जाणवेल की अरे खूप गाड्या फोडल्या आहेत, खूप उडवल्या आहेत. तर एखादा मी असं डेफिनेट सांगू शकणार नाही, पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे प्रोड्युसर होते मंगेश दादा, मंगेश थांडगे जे प्रसादचे वडील आहेत, जे मेन खरं सूर्य आहेत या चित्रपटाचे, त्यांची ही कल्पना होती. आणि मला अजूनही आठवते, ते ना खूप शार्प होते, म्हणजे त्यांच्या डोक्यात ऑलरेडी चित्रपट रेडी होता. आणि असं नाही की फक्त माझा मुलगा आहे म्हणून त्याला हिरो म्हणून घ्यायचं आहे, अशातलाही भाग नव्हता, कारण की मी ते खूप जवळून पाहिलं आहे. त्याला खूप कष्ट त्यासाठी घ्यायला लावले दादांनी, मंगेश दादांनी. तर मला आठवते माझी पहिली भेट होती वर्सोवाला, तर मला फोन केलेला की असा असा सूर्या ह्यूज बिग बजेट पिक्चर आहे, त्याची कास्टिंग होती आहे मराठी चित्रपट, तर प्लीज तुम्ही येता का? तर आपण युजली काय म्हणतो की चला ऑडिशन्स असतात, लुक टेस्ट असतात. मी ऑफिसमध्ये एंट्री मारली, माझ्या बाजूला प्रसादने दरवाजा उघडलेला, मला अजूनही आठवते. मी आले, त्यांनी फक्त मला आणि प्रसादला बघितलं आणि मला म्हणाले की हीच काजल आहे. तर तो मोमेंट माझ्यासाठी इतका टचिंग होता की त्या एका नजरेत त्या माणसांनी ओळखलं की त्यांना काजलकडनं काय पाहिजे आणि परफेक्ट पेअर त्यांनी शोधून काढली. म्हणजे ह्याला म्हणतात पारखी नजर. तर आय थिंक हा जो अख्खा चित्रपट आहे तो आज फक्त आणि फक्त मंगेश दादांची विजन आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि मी दरवेळेला प्रसाद म्हणतो की बाबर आता मी हिरो म्हणून आलेलो आहोत, पण त्याच्या मागचे ज्या त्या पोरांनी कष्ट घेतलेले आहेत ते माझ्या समोर घेतलेले आहेत. कारण 3 वर्ष मराठी चित्रपट 20 दिवसात तयार होतात. 3 वर्ष चित्रपट जेव्हा तयार होतो आहे ह्याचा अर्थ की त्याच्या मागे खूप इन्व्हेस्टमेंट असते पहिली गोष्ट फायनान्शियली,
आणि तुमचे इमोशन्स आणि मेंटल इन्व्हेस्टमेंट पण हार्ड वर्क खूप जास्त असतात त्याच्यामध्ये. तर आय थिंक हॅट्स ऑफ की आज याच्या वडिलांमुळे नाही तर याच्या स्वकष्टांमुळे आज प्रसाद स्क्रीनवर जो दिसतोय तो दिसतोय. आणि मला असं वाटतं चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जी प्रतिक्रिया असेल ते मला वाटतं ते तुझ्या कष्टाचं चीज असेल तुम्हाला सगळ्यांचं. आय एम फीलिंग प्राऊड यु नो की मैंने सूर्या में काम किया. मलाही खूप छान वाटते कारण तुम्ही मराठीत काम करताय आणि तेही बघणं महत्वाचं ठरेल आमच्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळू देत या चित्रपटाला त्यासाठी. थँक्यू सो मच. प्लीज 6 जानेवारीला आमचा चित्रपट सूर्या चित्रपट गृहात जाऊन तुम्ही सगळे बघा. नवीन वर्षाची सुरुवात एकदम धमाल आणि मजेत कमाल धमाल आणि कमालनी होऊ देत आणि प्लीज जाऊन चित्रपट बघा. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.